अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई में शुरू हुआ मिशन जीरो कोरोना अभियान, पालक मंत्री एकनाथ शिंदे ने किया उद्घाटन, गली मोहल्लों तक पहुंचेगी टेस्टिंग वैन। नवी मुंबई में मिशन जीरो कोरोना आरंभ हो गया है। आज पालक मंत्री एकनाथ शिंदे ने मनपा आयुक्त अभिजीत बांगर की उपस्थिति में वाशी के कोविड केयर सेंटर में टेस्टिंग वैन को हरी झंडी दिखाकर इस मिशन का शुभारंभ किया। यह एक टेस्टिंग वैन है जो शहर के हर गली मोहल्ले तक घूमेगी और नागरिकों की कोरोना टेस्टिंग करेगी। पालक मंत्री एकनाथ शिंदे ने उद्घाटन के बाद विश्वास जताया कि चेस द वायरस मुहिम से संक्रमित मरीजों का पता चलेगा, जिससे उनके उपचार के साथ ही कोरोना को रोकने में बड़ी मदद मिलेगी। मिशन जीरो नवी मुंबई आणि मिशन ब्रेक द चेन असा कन्सेप्ट आहे। यामध्ये 40 वाहन आहेत। या 40 वाहनांमध्ये डॉक्टर आहेत आणि स्टाफ आहे, टेक्निशियन आहेत। हे भागाभागामध्ये जाणार, सोसायट्यांमध्ये जाणार आणि जे वयोवृद्ध जे पेशंट आहेत, त्यांना इतर व्याधी आहेत, कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे, त्यांना देखील याचा फायदा होईल। आणि नक्कीच यामुळे घरी त्यांना अँटीजेन टेस्ट करता येईल। जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांची अँटीजेन टेस्ट पण आणि स्वॅब पण घेतला जाईल, म्हणजे त्यांची आरटीपीसीआर टेस्ट पण होईल। त्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल आणि यामुळे मृत्यूचा धोका कमी होईल आणि रिकव्हरी रेट वाढेल, डेथ रेट कमी होईल। त्यामुळे हा जो काही कन्सेप्ट आहे अतिशय फायद्याचा आहे। नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी हा सुरू केलेला आहे। याला भारतीय जैन संघटना, MCA क्रेडा, इथे सगळ्यांनीच, या भागातल्या अनेक लोकांनी यामध्ये सहभाग दिलेला आहे आणि यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। नक्की याचा फायदा होईल आणि जे कंटेनमेंट झोन आहेत, जे हॉटस्पॉट आहेत, यामध्ये देखील जे काही उपाय केलेले आहेत त्याचा देखील फायदा होतो आहे। आणि या सर्व या उपक्रमामुळे अगदी प्रत्येकाला घरोघरी जाऊन सेवा देण्याचा हा उपक्रम आहे। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं काम भारतीय जैन संघटना यांनी ठाण्यात देखील केलेलं आहे। त्यांचं देखील ठाण्यामध्ये MCA क्रेडा यांनी तिकडे देखील सहकार्य केलेलं आहे आणि एक ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे। त्यामुळे सगळ्याच संघटना आहेत, सगळे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, या सर्व उपक्रमाला नेहमीच सहकार्य करतात आणि म्हणून नव्या मुंबईतलं जे कोविडचं प्रमाण आहे, हे कोविडचं प्रमाण लवकरच कमी होईल आणि हे नवी मुंबई करोनामुक्त, कोविडमुक्त लवकर होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। महापालिका प्रशासन, इतर संघटना, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार वेळोवेळी कोविडचं प्रमाण कमी होण्यासाठी निर्णय घेत आहेत, सूचना देत आहेत, त्याचं देखील पालन केलं पाहिजे। लोकांनी सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी देखील याचं पालन नागरिक जेव्हा करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नव्या मुंबईतलं कोविडचं प्रमाण शून्यावर येईल। मृत्यूदर आता कमी करण्यावरच आपण भर देतो आहे, त्यामुळे अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे। अर्ली डिटेक्शनसाठी या ज्या गाड्या आहेत, ही जी वाहनं आहेत, या सोसायट्यामध्ये जातील। जे टेस्टिंगला पुढे येत नाहीत त्यांच्यापर्यंत हे पोचतील आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करतील आणि त्यांना या सर्व याच्यामध्ये सहभागी करून देतील। बता दें कि वर्तमान में नवी मुंबई में संक्रमित मरीजों की संख्या 18,000 के पार पहुंच गई है, जबकि 469 लोग जान गंवा चुके हैं। बीते हफ्ते भर से रोजाना 300 से अधिक संक्रमित सामने आ रहे हैं। बढ़ते संक्रमण को रोकने के लिए ही
एनएमएमसी ने भारतीय जैन संगठना के साथ करार करते हुए इस अभियान का प्रारंभ किया है। उम्मीद की जा रही है कि मिशन नागरिकों को कोरोना मुक्त बनाने में मददगार होगा। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।